मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा येईल ही घोषणा चांगलीच गाजली आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच एका नेत्याने पुन्हा येणार शिंदे सरकार अशी घोषणा दिली आहे तसं शिंदे आणि फडणवीस ही चर्चेतली जोडी कुणी म्हणतं फेविकॉलचा जोड तर कुणी म्हणतं तडा गेलेली एक भिंत नुकतीच एक घटना घडली एका जाहिरातीमुळे दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा झाली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे फडणवीसांना भेटले आणि त्यांनी चूक मान्य केली असं स्वत फडणवीस म्हणाले आता पुन्हा एकदा एक, एक जाहिरात आली आहे या जाहिरातीमध्ये दमदार सरकार शिंदे सरकार असं हेडिंग दिलं गेलं आहे शिवसेना भाजप वर्षपूर्ती निमित्ताने ही जाहिरात देण्यात आली आहे यात बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे आणि आनंद दिघेंचे मोठे फोटो आहेत तर वरती नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो आहेत यावर शिंदे सरकारने घेतलेले निर्णयसुद्धा देण्यात आलेत आणि खाली पुन्हा येणार शिंदे सरकार अशी घोषणाही देण्यात आली आहे त्यामुळे या जाहिरातीची चर्चा रंगली आहे महाराष्ट्रात एकीकडे एक शिंदे फडणवीस असं सरकार बोललं जात असताना या जाहिरातीत फक्त शिंदे सरकार असा उल्लेख करण्यात आला आहे आणि ही जाहिरात देणाऱ्याचं नाव आहे किशोर पाटकर जे शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख आहेत त्यांनी ही जाहिरात दिली आहे मागच्या वेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना किती पसंती आहे हे दर्शवणारी जाहिरात देण्यात आली होती ती जाहिरात कुणी दिली हे समोर आलं नसलं तरी शिंदेकडून ती चूक मान्य केली गेली होती आता या नव्या जाहिरातीमध्ये नेत्याचं थेट नावच आहे त्यामुळे यावरून आता नव्या वादाला तोंड फुटतं का ते पाहणं महत्त्वाचं आहे विशेष म्हणजे आजच सरकारकडून एक जाहिरात देण्यात आली आहे त्यात मात्र प्रोटोकॉल पाळण्यात आल्याचं पाहायला मिळतंय पक्षातीलच काही नेत्यांमुळे जाहिरातीमुळे युतीत काही बिनसलेलं नाही दोघेही नैसर्गिकपणे एकत्र आलो आहे त्यामुळे एका जाहिरातीचा यावर परिणाम होणार नाही आमचं सरकार असंच चालणार आहे असं फडणवीस कालच म्हणाले होते मात्र ते बोलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा अशी जाहिरात आल्याने आता पुढे काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं आहे या जाहिरातींमुळे शिंदे फडणवीसांमध्ये काही वाचतं का ते पाहणं महत्त्वाचं आहे पण एकूणच या प्रकरणाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीनं सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद